सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो, राऊत साहेब तुम्ही पाहतात की सभा कशी गच्च भरलेली आहे आणि ही सभा म्हणजे शिवसेनेनं शिवसेनेचंच रेकॉर्ड मोडलंय. हे मी का म्हणतोय की या मैदानात तर आता जागा नाही. मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काय केलं, पलीकडे ते मल्टीपर्पज स्कूल आहे तिथे 5-7 हजार लोकांना बसवलं, ते आता ती सभा तिथे बसून ऐकतायत आणि पडद्यावर बघतायत. बाजूला इथे जे खडकेश्वर मंदिराच्या बाजूचं जे पटांगण आहे तिथे 5-7 हजार लोकांना बघितलंय, ते पडद्यावर सभा पाहतायत. कर्णपुरामध्ये तेवढेच लोक आहेत. इतरत्र सगळे असे बसून बघितलं तर जेवढे माणसं समोर आहेत तेवढीच आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा आहेत. आणि म्हणून म्हणतो शिवसेनेनं आणि उद्धव साहेबांनी आपल्याच पूर्वीच्या सभांचे विक्रम आज मोडले आणि अशा विक्रमादित्य उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. मी तुमचं मनापासून स्वागत करून धन्यवाद देतो की माननीय हिंदुर्देव सम्राट बाळासाहेबांवर जसं तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम आज उद्धव साहेबांवर करत आहात. आणि हीच आमची ऊर्जा आहे, आमच्यासाठी हाच आपलं प्रेम हा प्राणवायू आहे. आपण या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षात माननीय उद्धव साहेबांनी एक आराखडा ठरवून दिला की या शहराचं आपण देणं लागतो, या जिल्ह्याचं आपण देणं लागतो आणि त्यांच्या ऋणातून थोडंसं उतरही व्हायचं असेल तर सगळे दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजेत. हे शब्द कसे पूर्ण झालेले आहेत? रस्ते 752 कोटी खर्चाचे रस्ते या गेल्या 2.5 वर्षात आता पूर्ण होत आलेले आहेत. जंगल सफारीसाठी 174 कोटी रुपयांचं काम सुरू झालंय. 100 इलेक्ट्रिक बसेस या शहरामध्ये सुरू झाल्या. घनकचऱ्याचे 4ही प्रकल्प पूर्ण होऊन स्वच्छ संभाजीनगर प्रत्यक्षात दिसू लागलेलं आहे. कमांड कंट्रोलमुळे शहर सुरक्षित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांचा क्रांती चौकातला पुतळा तो उभारून पूर्ण झाल्यावर त्याचं अनावरण झालं आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं. तो क्षण म्हणजे एक प्रकारे पृथ्वीवर स्वर्ग अवतरलाय अशा प्रकारची ती रोषणाई, अशा प्रकारचा जल्लोष सर्वांनी बघितला. आपण तर लाखो लोकांनी त्या ठिकाणी भेटी देऊन तो सोहळा पाहिलात, पण ऑनलाईनच्या माध्यमातून फेसबुक यूट्यूब ह्या सगळ्या माध्यमातून एक विक्रम असा झाला की 2 कोटी लोकांनी तो देवदुर्लभ सोहळा अनुभवला. अजूनही डोळ्यासमोर ते चित्र उभं आहे. ह्या जिल्ह्याची पाणी टंचाई आता कमी झाली. टँकर पूर्वी किती होते आता बघा या वेळेला. आणि भूजल पातळी आहे ती वाढलेली आहे. तज्ज्ञांनी अहवाल दिलेला आहे की या जिल्ह्यामधली जमिनीतली पाण्याची पातळी चांगलीच उंचावली आहे म्हणून या वेळेला आता टंचाई जाणवत नाही. आणि शहराचा पाण्याचा तुटवडा नाहीसा व्हावा म्हणून आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केलेली 1680 कोटी रुपयांची योजना सुरू झालेली आहे. तिथल्यातला एक जो अडथळा आला होता दरवाढीचा तो सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रश्न सोडवला. आणि ते सोडवत असताना त्या ठेकेदाराला तंबी दिली की आता जर काम हळू झालं मंदावलं तर मी थेट तुझ्यावर तुरुंगात टाकायची कारवाई करीन. ही तंबी मिळाल्याबरोबर ठेकेदार धावत आला आणि महापालिकेला त्यांनी लिहून दिलं की आता दिलेल्या उरलेल्या पुढच्या 2 वर्षात जायकवाडी ते संभाजीनगर शुद्ध पाणी आणून देण्याची योजना मी 100% पूर्ण करेल. कारण त्याला माहिती आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री झालेत, ते बोलतात ते करतात. अरे राणेला ज्यांनी सोडला नाही त्याला पण तुरुंगाची हवा दाखवली
तर कोण आहे कुठला ठेकेदार तो हे काम रखडवू शकत नाही. पुढच्या काळात ही योजना झाल्यावर शहराच्या घराघरात शुद्ध आणि हवं तेवढं पाणी मिळायला लागेल, पण त्याला 2 वर्ष लागणार, कारण ते ती भव्य योजना आहे. त्याच्या आधी आत्ताची जी योजना चालू आहे आणि पाणी मिळतंय त्याच्यात सुद्धा 7-7 दिवसाचं अंतर पडायचं. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकजुटीने विचार केला, मुख्यमंत्र्यांनी त्याचमध्ये सुद्धा लक्ष घातलं आणि 15 दशलक्ष लिटर पाणी वाढवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं. त्यामुळे 7 दिवसांनी जी पाण्याची पाळी यायची ती 5 दिवसावर आली. आणि 42 वेगवेगळी कामं चालू आहेत, पंप बदलणं, वॉल बदलणं, पाईप बदलणं, ही कामं वेगाने रात्रंदिवस चालू आहेत. ही आता लवकरच पूर्ण होतील तेव्हा दर 3 दिवसांनी शहरामध्ये पाणी यायला लागेल. आजूबाजूला एवढी शहरं आहेत की तिथे 8-8, 10-10 दिवसांनी पाणी येतं, ही वाईट गोष्ट आहे. पण ह्या बिकट काळातसुद्धा संभाजीनगरला आठवड्यातून 2 वेळा पाणी मिळालंच पाहिजे ह्या जिद्दीने हे काम चाललंय. आणि 2 वर्ष हा त्रास जरी सहन करायला लागला तरी पुढे आपल्याला धो धो पाणी आणि ते सुद्धा चांगलं पाणी मिळण्याची तरतूद झालेली आहे. हे सगळं होत असताना आपण दरवाढ कमी केली, म्हणजे पाणी पट्टी 4000 रुपये होती कमीत कमी वर्षाला. पाणी कमी देतो मग पाणी पट्टी कमी केली पाहिजे म्हणून ती 4000-2000 वर केली, 50% कपात, एक दिलासा. आणि म्हणूनच मला खात्री आहे की संभाजीनगर वासियांना दिलेला शब्द पूर्ण केल्याखेरीज हे आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. आपल्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मंत्रिमंडळानं केला. छत्रपती संभाजी महाराजांचा हा भव्य पुतळा इथे उभा आहे, त्यांची आठवण विसरणं शक्य नाही. आणि हा ठराव केंद्राला पाठवला पण केंद्र सरकार काही करत नाही. स्मरणपत्र गेली, अनेक वेळा बोलणी झाली. अगदी मी ज्योतिरादित्य शिंदेंना अगदी अलीकडे जाऊन भेटलो 15-20 दिवसापूर्वी आणि त्यांना सांगितलं, ज्योतिरादित्यजी तुमचं शिंदे कुटुंब हे मराठी शाहीचं एक आधार देणारं कुटुंब होतं, तुम्ही तरी हे पुण्यकर्म पूर्ण करा, आपल्या छत्रपतींचं संभाजीचं नाव विमानतळाला द्या. त्यांनी सांगितलं हे काम आम्ही ताबडतोब पुढे करतो, आता बघूया कधी करतात. तिथे ताकद लावायची सोडून भाजपचे राज्यातले नेते इथे फुगड्या घालत बसलेले आहेत. अरे जा दिल्लीत आणि ते करून घ्या, ते करायचं नाही आणि इथे भुंकत बसायचं, ह्या असलं कट कारस्थान त्याच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवणार, ठेवतच नाही. आणि इथून पुढचे काही आमचे शब्द आहेत जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते निर्णय घेतले. एक तर मेट्रो रेल्वेचा प्रकल्प इथे आला पाहिजे. महाराष्ट्रातली जी 3-4 प्रमुख शहरं आहेत त्यात मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पुणे आणि नागपूर, इथे मेट्रोची कामं चाललेली आहेत. मग संभाजीनगर का मागे राहील? आणि म्हणून संभाजीनगरमध्ये सुद्धा मेट्रो रेल्वे असलीच पाहिजे, त्याचा आराखडा बनवण्याचं काम महापालिकेने सुरू केलेलं आहे. आणि लवकरच या संभाजीनगर शहरामध्ये मेट्रो रेल्वे धावताना आपल्याला दिसेल, शहर आधुनिक होत आहे. त्यासाठी संभाजीनगर पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा विचार आमचे तरुण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे करत आहेत. ह्याच्याच बरोबरीनं एक मोठी उद्योगाची कंपनी, मी आणि आदित्य आणि आमचे नितीन राऊत आम्ही आता दावोसला जाऊन आलो, अनेक करार झाले. राज्याची उद्योग वाढ होण्यासाठी खूप ठोस असे निर्णय घेतले गेले आणि हे सर्वत्र ह्या कंपन्या येणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यातसुद्धा काही कंपन्या येत आहेत. पण ह्याच्याही पलीकडे आम्ही एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे की एक मोठा प्रोजेक्ट, एक मोठी उत्पादक कंपनी जी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे ती ह्या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणायचीच. आणि त्या दिशेने आमचं काम चाललंय. एक वेळा बजाज कंपनी इकडे आली या जिल्ह्यात
आणि इकडे परिवर्तन सुरू झालं. औद्योगिक एक प्रकारची क्रांती सुरू झाली. पुन्हा एकदा तशी दुसरी क्रांती करण्यासाठी असा मोठा उद्योग या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. हे सगळं होत असताना आता निवडणुका येतात, जाहीरनामे येतील, शिवसेनेचा वचननामा पण येईल, पण हा वचननामा आगळा वेगळा असेल. आदित्यजी आणि मी आम्ही बसून असा विचार केला की ह्या शहराचा चेहरा मोहरा आता बदलला पाहिजे. नवीन पिढी आलेली आहे, या नवीन पिढीच्या आशा आकांक्षा वेगळ्या आहेत. आता जुनाट पद्धतीची शहर निर्मिती चालणार नाही. आता शहरीकरण हे आधुनिक असलं पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार कंपनी नेमून पुढचं संभाजीनगर कसं असेल यासाठी ही आंतरराष्ट्रीय कंपनी आपल्याला एक आराखडा बनवून देणार आहे. तो लवकरच आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि त्यावेळेस लक्षात येईल की संभाजीनगर हे केवळ स्वच्छ आणि सुंदर नाही, तर ते सुखी संभाजीनगर असेल, ते आनंदी संभाजीनगर असेल. ज्याला जगभरात हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, तो संभाजीनगरचा कसा उंचावायचा ह्याची पावलं आता पडायला लागलेली आहेत. आणि हे करत असल्यामुळेच आम्ही ह्या शहराचा जो मागे कार्यक्रम केला त्याचा उल्लेख केला सुपर संभाजीनगर. ते ह्या सुपर संभाजीनगरचं स्वप्न साकार करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही जसा आशीर्वाद दिला आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी जी भरीव कामं झाली, संतपीठासारखी कामं, ह्या कोविडच्या काळामध्ये आम्ही मेल्ट्रॉनचं रूपांतर एका रुग्णालयात केले आणि ते आमच्या MIDC ने कायमस्वरूपी संभाजीनगर शहराला अर्पण करायचं ठरवलं. एक व्हायरॉलॉजी लॅब जे विषाणूवर संशोधन होतं ती आपल्याकडे नव्हती. मराठवाडा विद्यापीठानं तो उपक्रम घेतल्यावर त्यांना सर्व तऱ्हेची आधुनिक आयात केलेली यंत्रसामुग्री माझ्या उद्योग विभागानं विनामूल्य पुरवली आणि पहिली मराठवाड्यातली व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा ही आता मराठवाडा विद्यापीठात सुरू झालेली आहे. अशा रीतीनं चौफेर ही प्रगती होते आणि ह्याचं कारण तुम्ही जो विश्वास टाकलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांनी हे माझं संभाजीनगर असं म्हटलं, तो शिवसेना प्रमुखांचा शब्द. उद्धवजींनी जी एक बांधिलकी स्वीकारली आहे ह्या शहराबद्दल, ह्या जिल्ह्याबद्दल, ती बांधिलकी पुढे नेण्यासाठी हे सगळे निर्णय आणि अंमलबजावणी होते ही आश्वासनं नाहीत. हा वर्धापन दिन 8 जून 85 ला जी शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यातली इथं सुरू झाली तिचा हा 37वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय. ह्या सोहळ्याला तुम्ही इतक्या उत्साहानं आलात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देऊन माझे 4 शब्द पूर्ण करतो. आशीर्वाद कायम ठेवा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे